महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर महारॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून वाढती महागाई, वाढती बेरोजगारी यासह गेल्या 10 वर्षात केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करणारे फलक लक्षवेधी ठरले. 455 चा गॅस 1200 रुपयाला आणून ठेवलेला आहे. याचा कुठेतरी हे व्हायला पाहिजे, न्याय व्हायला पाहिजे. आणि ही संता कंटाळलेली आहे भाजप सरकारला की महागाई इतकी वाढलेली आहे की गरिबांचं चिन्ह हाल केलेलं आहे. 2014 पासून भाजप सरकारने आपल्याला जे काही आश्वासनं दिल्यात, 2 कोटी रोजगार असतील, अच्छे दिन असतील, आज लोकशाहीची जी हत्या होत असतील त्याचा आशीर्वाद घेतला आहे. आणि 14 सत्तेत येताना त्याचं काय झालं? त्यानंतर तरुणांना दिले जाणारे रोजगार असतील, ADCBI च्या चौकशा असतील, हा धाक असेल लोकशाही यावरती आम्ही कसबा वडाच्या तरुणांनी लोकांच्या आणि या जनतेच्या व्यथाईत आज आपल्याला सिलेंडरचा दर बघितला, पेट्रोलचा दर बघितला, बाकी महागाई बघितली. ही सामान्य नागरिकांना परवडत नाही. सामान्य नागरिक आज त्रस्त झाल्यात. सामान्य नागरिक यांचं जगणं आज मुश्किल झालं आहे. सामान्य नागरिकांना आज खताचा दर बघा तुम्ही. DAP चं पोतं 2014 किती होतं, 2024 DAP च्या पोत्याची काय किंमत आहे. त्यामुळं ही जनतेची, शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांच्या या व्यथाईत, ह्या व्यथा आम्ही तरुणांनी आज इथं मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि 100% 7 तारखेला आमच्या कोल्हापुरात पण असेल आणि देशात पण असेल, आमचं कसं ठरतंय त्याचं परिवर्तन 100% होणार, म्हणजे होणार यावर्षी. उन्हाच्या तडाख्याचा विचार करून मुस्लिम बोर्डिंग हाऊसचे गणी आजरेकर यांनी मोफत पाणी आणि कोकम सरबतची व्यवस्था केली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं गणी आजरेकर यांनी सांगितलं. या रॅलीमध्ये राजघराण्यातील सदस्यांपासून सर्वसामान्य कोल्हापूरकरांपर्यंत सर्व स्तरातील लोक सहभागी झाले होते. विविध समाज घटकांच्या सहभागाबरोबरच राजघराण्याशी ऋणानुबंध असलेल्या कुटुंबातील सदस्यसुद्धा या रॅलीत कृतज्ञतेच्या भावनेनं सहभागी झाले होते. यापैकीच गिरगाव इथल्या राजघराण्याच्या सेवेत असलेल्या साळुंखे कुटुंबातील पांडुरंग साळुंखे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून आज श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित असल्याचं सांगितलं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संपूर्ण जनसागर आज लोटला आहे. दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात झाली आहे आणि वैविध्यपूर्ण असे रॅलीमध्ये अनेक जण सहभागी झाले आहेत. त्यात आहेत पांडुरंग साळुंखे, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांच्या हातामध्ये धर्मदंड आहे आणि तो त्या काळचा आहे. आपण या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल शाहू महाराजांचा आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताय, एक ऐतिहासिक परंपरा तुमच्या कुटुंबाला लाभली आहे. एकूणच सगळं हे पाहता, आज रॅली वगैरे पाहता आणि शाहू महाराजांचं उमेदवारी पाहता काय वाटतं तुम्हाला? तर या आता आमचे पूर्वीचे शाहू महाराज यांनी अनेक कोल्हापूर जिल्ह्याला जमिनी दान दिलेले आहेत. शिवाय राजाचं दान न संपणारं दान असतं आणि त्यांचे पूर्वज छत्रपती शाहू महाराज उभा राहिलेले आहेत. आणि आमचे पूर्वज देखील वाड्यावरती पूर्वी शिवेला होते, आम्हालाही जमीन दान दिलेलं आहे. त्यांचे आज रोजी आम्हाला उपकार परतफेड करण्याचा एक मान मिळत आहे आणि आम्ही बहुमताने त्यांच्यासोबत आहोत. ज्या त्यांच्या पूर्वजांनी आम्हाला दान दिलं, आमचे पूर्वज जगलेत, आम्ही जगत आहोत. आणि आज रोजी छत्रपती उभा राहिलेले आहेत की त्यांच्यासोबत आम्ही राहायचं उभा नाही तर कुणासोबत राहायचं. या भारतामध्ये असा एकही खासदार नाही की एखादा एकर जमीन एखाद्या कुटुंबाला दिलेला मी कधी पाहिलेच नाही माझ्या आयुष्यामध्ये, किंवा कधी पेपरला वाचलं नाही, कधी TV ला वाचलेलं नाही. आणि आमचे शाहूराजे यांच्या पूर्वजांनी अनेक जिल्ह्या ठिकाणी लोकांना जमिनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर अनेक कुटुंब जगत आहेत. राजाचं दान न संपणार दान आहे आणि छत्रपती आमची उभा राहिला, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमचं जरी आयुष्य पुरा खर्ची आमची पिढ्यानपिढ्या त्यांच्यासोबत आम्ही राहू असे आम्ही याला साक्ष देत आहोत. रामकृष्ण हरी. एकंदरीत शाहू महाराजांनी जे काही दान दिलेलं आहे ते न संपणारं दान आहे, या भावनेतून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज या रॅलीमध्ये ते पारंपरिक वेशभूषेमध्ये
सहभागी झाले आहेत. कॅमेरामन सर्वेश उरुणकर सह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर.